करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती वदारा स्वपन देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अद्रे जननी देवांची श्री संताचे माता चरणावरी साष्टांग करी दंडवत मस्तक हे पायावरी या वार करी संतांचे बैसो जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वाताज्मजमानर्युतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलभवान अभंग भगवान प्रभू रामचंद्राचा राजगादीवरती विराजमान झाल्याच्या नंतर जे रामाचे उपासक आहे जे रामाचे भक्त आहेत जे अयोध्येतील प्रजाजन आहे त्यांना भगवान प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर काय त्यांना फल प्राप्त झालं याचं प्रतिपादन करणारा चार रचनाचा अभंग विठ्ठल विठ्ठल
जगद्गुरु तुकोबऱ्याचा अभंगाच्या शिवेकरता घेतलेला आहे. शिवेचं प्रायोजन थोडं काहीतरी थोडं शिवेचं प्रायोजन आपल्या सर्वांना बहुश्रुत लोकांना माहीत आहे. आज महाराष्ट्रामध्ये नाही, भारत देशामध्ये नाही, तर संबंध विश्वामध्ये आज भगवान प्रभू रामचंद्रांचा मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा, रामलल्लाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा, भगवान रामलल्लाच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा, संपूर्ण विश्वामध्ये आज प्रत्येकाचं लक्ष त्या सोहळ्याकडे होतं. माई बाप, आपल्या भारत देशामध्ये आपण सर्वांनी गोडधोड केलं, मिरवणूक काढली, दीप उत्सव साजरे केले. आपल्या भारतातच नाही तर भारताच्या बाजूला नेपाळ नावाचा देश आहे, आणि त्या नेपाळ नावाच्या देशामध्ये थोडा आवाज कमी ते तिकडच्याच आवाज कमी होते का त्याचा, कारण ते डीजे पाहते. डीजे तर सारखा मृदंगाचार्यांना सगळे सगळे झाले तर, पण थोडे भजनाचं गायनाचार्य कमी पडले तर आपली तर नाही कार्यक्रम ठेवला भारतीय संप्रदायाचा, त्याच्यात काही भजन म्हणणारे काही कार्यक्रम म्हणजे कमी पडले तर. मग लोक म्हणाले तर आज आज एक हरिदिन एकादशीचा दिवस आहे, भजन तर झालं पाहिजे, भजन तर नाही, मग काय करावं. सगळे माणसं असे चिंतातूर झाले आणि एका गावावरून ते पथकवाले मंडळी आले, कलापथकवाले आल्याच्या नंतर ते सांगा का चिंतातूर बसते. म्हटलं मारा थोडे भजने आमचे आज आले नाही तर ते सांगा मग काय तुम्ही थोडीशी साथ देसाल का, ते म्हणत काय हरकत नाही. आता ते मंडळातले होते आणि आपले कीर्तनातले होते, मग त्यानं सुरू केलं ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर समोरे बैसले मला दत्तगुरु भेटले. त्याच्याकडे हात केला, त्यानं सुरू केलं इलाग बाई दत्त गुरु भेटले. आता तुमच्या लक्षात आलं काय ते होते तमाशातले इलाग बाई दत्त गुरु भेटले सत्यनाथ झाला ते का नाही, हे आपलं हे तुम्ही लावलं का नाही, हे कीर्तनातले आणि ते डबचिकटीच्या हिची नव्हती, हे ते यायचं ना आपलं बजेट बसत नाही, ते याचा आवाज कमी करा थोडा. विठ्ठल विठ्ठल बाला महाराष्ट्रामध्ये नाही, भारतात नाही, तर संबंध जगामध्ये आज भगवान प्रभूचा महोत्सव त्या ठिकाणी साजरा होत आहे, संपन्न होत आहे. नेपाळ नावाचा देश आहे, नेपाळ नावाच्या देशामध्ये नेपाळच्या देशाची राजधानी काठमांडू, आणि त्या काठमांडूला भगवान प्रभू रामचंद्राची सासरवाडी अर्थात उदयही राजा जनकाची नगरी म्हणजे नेपाळ, म्हणून तिथंही दीपोत्सव साजरा सुरू आहे. आपल्या इथं जेवढा कार्यक्रम जोरात चालू आहे त्याच्याही पेक्षा दसपट कार्यक्रम सासरवाडीला चालू आहे, म्हणून संपूर्ण जगाचं लक्ष ज्याच्याकडे होतं ते भगवान प्रभू रामचंद्राचा आज महोत्सव आहे. खरं तर पाहिलं सज्जन हा सोहळा उपभोगण्याकरता आज आपण इथं सर्वजण उपस्थित आहे, आपल्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घडत आहे. बरं का, ह्याशी तुमच्यासारखे पोर असतील ना, तुम्ही म्हातारे झाल्याच्या नंतर तुम्ही मग तुमच्या नात्याला सांगतात मग सलगड्या हो. आमच्या काळामध्ये भगवान प्रभू रामचंद्र विराजमान झालेले होते. राजा कीर झाला राम शिवासनी बैसला
राम शिवासनी बैसला गड्यान राजा किर झाल गड्यान राजा किर झाल मायबा भगवान प्रभुरामचंद्राज सिंहासनावरती विराजमान झाले. रामलल्लाची मूर्ती, रामलल्लाचा विचार जर केला तर एखाद्या 5 वर्षाचा मुलगा जसा असावं अशी 5 वर्षाची मूर्ती रामलल्लाची 5 फूट उंचीची आहे. आणि भगवान रामलल्लाच्या याच्यावरती होते बाजूला अशी मूर्तीची उंची ही 5 फूट प्लस पाकडीची उंची आहे 3 फूट, 5 आणि 3 8 फुटाची दैदिप्यमान दिव्य अशी मूर्ती, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अयोध्येमध्ये झालेली आहे. कशाची मूर्ती आहे? दगडच वेगळा आहे, त्याला दगड म्हणता येणार नाही. शालिग्राम, शालिग्रामाची मूर्ती आपण कीर्तनामध्ये पाहू थोडा वेळ. शालिग्राम म्हणजे काय? इकडे तुम्हाला पूर्ण माहिती झाली पाहिजेत का नाही? तुमच्या नातवाईला सांगायला काय तो ना श्रीकांत श्रीकांत तुझे नातू तुला विचारतील आजोबा येल बाई ते नातू तर लिराम झाला पण पूर्वी येते का विठ्ठल विठ्ठल शालिग्राम दगडापासून तयार केलेली ती मूर्ती. आणि त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अयोध्येमध्ये झालेली, मंदिराचा लोकार्पण सोहळा. आणि त्याही निमित्त आपल्या या नगरामध्ये वाघाळा या नगरामध्ये खऱ्या अर्थानं आपण महोत्सव साजरा करतोय. खरं तर महाराज हरिकीर्तनाचा कार्यक्रमानं तुम्ही याच या महोत्सवामध्ये सामील करता हे विशेष आहे. बरेच गावामध्ये आता आम्ही पाहत आलो डीजी होती बघ, डीजे होते, ढिमचकडीच्या पूर्ण नाचत होते, फटाके फुटत होते. तुमच्या गावात एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे हरी कीर्तनातून वारकरी संप्रदायाचं. आणि त्या उत्सवातून तुम्ही भगवान प्रभुरामचंद्राचा महोत्सव या ठिकाणी साजरा करत आहात. खरं तर याला म्हणतात तुमच्या गावाची एकी. इथं आल्याच्या नंतर कळालं महाराज असं ठरलं आपल्याला हरी कीर्तन ठेवायचं आणि भगवान प्रभुरामचंद्राचा महोत्सव साजरा करायचा. 2 दिवसात माणसं एकत्रित आलेत. बघता बघता लोक वर्गणी किती रुपयाला गेली? 2 लाख गेली रे भाऊ. तू वावरात पिचाई होता तर 1 लाख झाला, तू घरी होता तर 1 लाख झाला, शेतात गेल्याच्या नंतर 2 लाख झाला. 2 लाख रुपयाच्या गावामध्ये महाराज वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमा करतात, भगवंताच्या कार्यक्रमामध्ये होतात. त्या गावाची काय स्तुती करावं? तुका म्हणे बोलण्याची खुंटले, ओ बोलण्याची खुंटले. तुमच्या बाबतीत सांगत नाही, सांगायचं काम नाही महाराज. याला म्हणतात एकी. आणि खऱ्या अर्थानं एकी झाली पाहिजेत. अरे भारत देशामध्ये अनेक जाती धर्म पंथाचे लोक आहेत पण एकत्र आहे. म्हणून हजारो वेळा आपल्या भारत देशावरती आक्रमण झालं पण कधी भारत ताईट मानानं स्वाभिमानानं उभा आहे. कितीतरी वेळा म्हटल्यापेक्षा 550 वर्ष माझा प्रभू रामचंद्र बंदिस्त होता. त्याच कारण आहे पण आज विजय प्राप्त झाला. कधी? ज्यावेळेस तुम्ही सगळे एकत्र असाल त्या दिवशी. आणि एक दिवस बर का, एक दिवस आपण सगळेजण एकत्रित आलो 2018 मध्ये. 2017-18 दरम्यान तुम्ही सगळेजण एकत्रित आले. एक विचार केला आपल्याला कोण पाहिजे. मी कोणी पक्षाचा नाही बरं का, अर्थाचा अनर्थ करू नका. आपल्याला कोण पाहिजे जागत्या तिकडं ते राजकारण खड्ड्यात गेलं आपल्याला काय गरज नाही. बीजेपी असो, सेना असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस असू द्या, आमचा रामलल्ला ज्यानं मुक्त केला, रामलल्लाचं मंदिर ज्यानं उभारलं, आम्ही त्याच्याकरता सदैव त्याच्या पाठीमागं आहे. हा आमचा ध्यास आहे. खड्ड्यात गेलं ते राजकारण, आपल्याला काय त्या राजकारणाचं गरज नाही.
770 वर्ष झालेत भारत देश स्वतंत्र होऊन. काय करत होते ते बाकीचे लोक? नव्हतं का त्यांना राम मुक्त करता येत? नव्हतं का राम लल्लाचं मंदिर उभारता येत? म्हणून मायबा काही असू दे, आपल्याला त्याची गरज नाही. आमचा राम आहे, राम आमचा प्राण आहे. आमचा राम लल्ला विराजमान झाला बस, आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको. म्हणून मायबा भगवान प्रभू रामचंद्राचा महोत्सव आपण साजरा करता ही एकी, ज्या दिवशी तुम आपली सर्वांची एकी झाली त्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्र लल्ला मंदिरामध्ये विराजमान झाले, त्या दिवशी मंदिर झालं, त्या दिवशी निकाल आपला लागला. म्हणून जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही, हे फळ आहे त्याचं, आपण सर्वजण एकत्रात आलो आणि एकत्र आल्याबरोबर 2 दिवसात 2 लाख म्हणजे एका दिवसाला काय तुमचं नाव आमोलच बरोबर त्यानं मी म्हणलं किती रुपये झाले त्यानं असं केलं. आता माझ्या ध्यानात आलं दर दिवसाला 1 लाख रुपये म्हणलं ते एका 2-4 दिवसान अगोदर केलं असत तर मग 4 लाख झाली असते. एका दिवसाला 1 लाख म्हणा, 2 दिवसात 2 लाख रुपये जे गाव, ज्या गावातले माणसं एकत्र येतात प्रभू प्रभू रामचंद्र करतात 2 लाख रुपये एकत्र करतात. खरं तर माझ्या त्या गावातला परमार्थ पिकलेला आहे. एक नाही या गावातलं जे परमार्थिक वातावरण आहे याचं फुलामध्ये रूपांतर झालेलं आहे. कारण फार जुन्या काळामध्ये आजपासून पाठीमाग 56 वर्षापूर्वी या गावात या परिसरात किंबहुना या पंचकृषीमध्ये माननीय हरिभक्तीपरायण परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य आमचे वहाकुरजी यांनी खरंतर या वारकरी संप्रदायाची परिसरामध्ये बीज रवली. हे परमार्थाची कुठंतरी बीज रवली आणि बघता बघता आज त्याचं रूपांतर वृक्षामध्ये झालेले. येवले शरप लावे दरे त्याचा विल गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुलला फुले विचिताचे बहरू कडियाशियाला. जाता जाता प्रभू रामचंद्राच्या चरणावरती मी नमस्कार करून विनंती करतो, प्रभू अशीच एकी या गावातली कायम राहू द्या. कोणत्याही क्षेत्रामध्ये अशी एकी जर तुमची जर राहिली, कोणाची माय गेली नाही आमच्याकडे वक्र दृष्टीनं पाहण्याची, म्हणून सर्वात प्रथम तुम्ही सर्वजण एकत्रित आला. जात धर्म पंत विसरून गावाकरता अति महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सर्वात प्रथम मी तुमच्या सर्वांच्या कमल चरणावरती दंडवत घालतो. विठ्ठल विठ्ठल कमीत कमी मायबाप 550 वर्षाचा कालखंड गेला. 550 वर्ष झाले माझा भगवान प्रभू रामचंद्र प्रतीक्षा करत होता, वाट पाहत होता. 550 वर्षाचा कालखंड निघून गेला माय बाप. 550 वर्षाचा कालखंड म्हणजे जगद्गुरु तुकोबारायच्या अगोदर आहे ना. तुकोबारायच्या अगोदर गुरुजी, तुकोबारायच्या अगोदर लांबलं बंदिस्त होते. 550 वर्ष होऊन गेले आम्ही ज्याची प्रतीक्षा पाहत होतो, आणि त्या 550 वर्षामध्ये आतापर्यंत माझा रामलला मंदिरात येण्याकरता 411,000 हिंदूंनी आपल्या रक्ताची नदी वाहली, आपल्या प्राणाची आहुती दिली, आत्मसमर्पण केलं. ही सामान्य गोष्ट नाही म्हणा. 411,000 लोकांनी प्राणाचा त्याग केला, आहुती दिली, आणि तो दिवस आजचा उगवला. ऐकणे आणि आजचा जो भाग्याचा दिवस आहे, आज भगवान प्रभू विराजमान झालेले, खरा अर्थानं आजचा सुवर्ण अक्षरात कोरावा असा दिवस आहे. सुनियाचा दिन वर्षे अमृताचा घन आज Bye.
नास्तिक प्रवृत्तीचे लोक इथं काही लोक आजही म्हणतात भारत देशामध्ये धर्मपीठ येत चार आणि चार धर्मपीठाचे चार शंकर गुरु शंकराचार्य येत. त्यांना मोदीनं आमंत्रित केलं नाही. कोण सांगितलं? फोन आला होता का आपल्या लोकांना? काय लोक डोकं लावतात? काहीच लावतात. एक जण मला तर म्हणाला महाराज मंदिरच राहिलं आणि मूर्ती कशी काय स्थापना झाली? अरे बाबा, अर्ध मंदिर झालं तरी मूर्तीची विराजमान करता येते. कारण अगोदर मंदिर आहे. थोडं जरी झालं तरी भगवान प्रभूच्या मूर्तीची स्थापना करता येते. मूर्ती झाल्याच्या नंतर कळस असते. कारण कळसाच्या नंतर मंदिराचं बांधकाम नसते. म्हणून अगोदर मूर्तीची स्थापना नंतर कलशरोहणाचा कार्यक्रम. ज्ञानोबारे म्हणतात देवळाचे कामा कळसो परम गंगेश सिंधु प्रवेश का सुवर्ण शुद्ध कसो सोळावा जैसा. ज्या दिवशी मंदिरावरती कळ चढवला त्या दिवशी मंदिराचं बांधकाम संपलं. म्हणून भगवान प्रभू रामचंद्राची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली. आता मंदिराचं बांधकाम चालू राहणार आहे जलद गतीनं. आणि बहुतेक माझं स्वतःचं मत आहे रामनवमीपर्यंत कलशरोहणाचा कार्यक्रम पार पडणार रामनवमीला, असं माझं मत आहे. येता कदाचित संकल्पना जर त्यांची आणखीन काही वाढली तर पुढेही ढकलल्या जाते. म्हणून भगवान प्रभूचा रामचंद्राचा त्या ठिकाणी जी मूर्ती आहे ती मूर्ती सिंहासनावर बसलेली तुकोबरायच्याही कालखंडामध्ये तुकोबरायची कल्पना करा. तुकोबराय म्हणतात भगवान प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर आता राम सिंहासनावरती बसलेले. तर राम अयोध्येचे राजे झाले आणि राजे झाल्याच्या नंतर काही साधक तुकोबरायला आले आणि तुकोबरायला प्रश्न विचारला महाराज भगवान प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर तुम्हाला एवढा आनंद झाला याचं काय कारण? महाराज म्हणतात आता आम्हाला आमच्या मानवी जीवनामध्ये भगवान प्रभू राजा झाल्याच्या नंतर आम्हाला काही गोष्टीचा लाभ होणार. कोणत्या गोष्टीचा लाभ होणार महाराज तुम्हाला? म्हणून या अभंगामधून भगवान प्रभू राज्याभिषेक झाल्याच्या नंतर तुम्हा आम्हाला काय लाभ होतो हे सांगतात. थोडक्यामध्ये पाहायचं आपल्याला झाले राम राज्य काही होणे आम्हाशी. तुकोबारे म्हणतात भगवान प्रभूचं राज्याभिषेक झाला. भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजे झाले. आता आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. झाले राम राजे काय गुन्या भाषे धरणे धरे पिके धरणे धरे पिके गे वळल्या जीवनातला दुसरा लाभ आहे संसारिक जीवनातला. आता शेतामध्ये आम्ही पेरल्याच्या नंतर काय होणार? आम्हाला भरघोस उत्पादन वाढणार. आमच्या गाई आमच्या म्हशी आम्हाला दूध देणार. झाले राम राज्य काय उन्या म्हशी धरणे धरे पिके
ओढल्या, म्हशी गाई म्हशी दूध देणार, धरणे माता उत्पादन देणार. याचा अर्थ मानवी जीवनामध्ये संसारिक क्षेत्रामध्ये आमची आर्थिक उन्नती होणार कधी? भगवान प्रभू शासनावर बसल्याच्या नंतर. ते शासनावर बसले आता प्रपंचातली आर्थिक उन्नती आमची अशी होणार, आम्हाला भरघोस पीक आमचं उत्पादन क्षेत्र वाढणार, गाई म्हशी आमच्या दूध देणार. मग महाराज तुमच्या जीवनात